त्याला एकच फक्त विनंती आहे. जशी वक्रांमध्ये सूट द्यावी अशी कल्पना आहे, तशी आपण एक कल्पना मांडावी की सेल्स टॅक्स मध्ये पण राज्य सरकारने जर सूट दिली डिझेल मध्ये फक्त 26% सेल्स टॅक्स आहे, म्हणजे लिटर मागे 11 रुपये. हे टीएफटी राज्य सरकारने जे देते, राज्य सरकारने पैसे नाही आले तरी चालतील, फक्त 11 रुपये जरी त्यांनी माफ केले, फक्त पीएमपीचा डिझेल वरचा सेल्स टॅक्स जरी माफ केला तरी पीएमपीचं तिकीट कमी होऊ शकतं. माझ्या मित्र, मी एक निरंतर युवक आहे. पुणे शहरातील अतिशय कार्यक्षम असे एक नगरसेवक म्हणून यांनी महानगरपालिकेमध्ये काम केलं आणि सातत्याने पुणे शहरासाठी काय आपल्याला चांगलं काम करता येईल असे विरोधी पक्षाचे जे असलेले माझ्या अतिशय जवळचे मित्र उज्ज्वल केसकर, पीएमपीएचे संचालक आणि नगरसेवक प्रशांत जगताप आणि उपस्थित सर्व सहकारी बंधूंनो, आज पहिल्यांदाच युगल आणि मेघ मोहळ या ठिकाणी यायची संधी मिळाली. परंतु सातत्याने या दोघांच्या संपर्कामध्ये मी अनेक वर्षापासून आहे आणि काय चांगलं करता येईल यासाठी प्रयत्न करीत होतो आणि आज या ठिकाणी पीएमपीएलच्या विषयाच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा या ठिकाणी झाली. आधीच्या वक्त्यांनी आपली भूमिका मांडली, काहींनी स्पष्ट भूमिका मांडली, काहींनी काही गोष्टींची जी अडचणी ती सांगितली. उज्ज्वल हा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे, लोक सुद्धा फार चांगलं चालवतो, पण अजून सुद्धा ते विरोधी पक्ष ज्या पद्धतीने एकदम असं विरोधी पक्ष तुम्हाला घेत नाही, तर अशी परिस्थिती आहे. परंतु या ठिकाणी कुठलंही राजकारण न करता पुणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ही जीवनरेषा आहे, ही सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था आहे. आणि आज आपण जर चित्र पाहिलं पुणे शहराचं वाहतुकीचं, तर ज्या पुणे शहरामध्ये कुठल्याही भागामध्ये आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचायचो, आज आपण कुठल्याही रस्त्यावरचा सकाळी जा, दुपारी जा, संध्याकाळी जा, आपल्याला प्रचंड वाहतुकीची कोंडी आणि अर्धा तास आणि पाऊण तासाशिवाय आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. ही जी आज आपली समस्या आहे, त्या समस्येला जर खऱ्या अर्थाने जर वाट काढायची असेल, त्यातनं जर मार्ग काढायचा असेल, पुण्याची वाहतुकीची कोंडी जर दूर करायची असेल, तर आपल्याला पीएमपीएल सक्षम करणं याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही. ही गोष्ट मी गेले अनेक दिवस अभ्यास करत होतो. मी गेले 35 वर्ष या पुणे शहरामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो रस्त्यावरून. 35 वर्षामध्ये एक सुद्धा दिवस असा गेला नाही की मी या चळवळीमध्ये राहिलो नाही. म्हणून मला या पुणे शहराची नारी माहिती आहे आणि म्हणून 3 महिन्यापूर्वी मी एक निश्चय केला की काही झालं तरी चालेल, परंतु आपली जबाबदारी म्हणून पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करायची आणि म्हणून 1.5 महिन्यापूर्वी मी मिशन पीएमपीएल चालू केलं आणि मी या सजग मंचाच्या वरून आपला सर्व सन्माननीय सभासदांना सांगू इच्छितो की 1 वर्षाच्या आत मी तुम्हाला वचन देतो की ही पीएमपीएल सक्षम केल्याशिवाय मी राहणार नाही. काही प्रसंग येऊ, कुणाशी वाईटपणा घ्यायचा प्रसंग जरी आला, तरी सत्ताधारी पक्षामध्ये जे आपलो तरी सुद्धा मी विरोध करेन, परंतु पीएमपीएल सक्षम केल्याशिवाय राहणार नाही हे या मंचावरून मी आपल्याला या ठिकाणी वचन देतो. आणि त्यासाठी नुसती घोषणा केली नाही मिशन पीएमपीएल, तर ज्या दिवसापासून मी हे काम चालू केलं त्या दिवसापासून या 3 महिन्यामध्ये एक सुद्धा दिवस मला असा गेलेला नाही की मी या मिशनसाठी काही काम केलेलं नाही. आणि ह्या संपूर्ण ज्यावेळी मी एक परिस्थिती पाहिली, मी पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर 2 अधिष्ठान बसलो, त्यांच्याकडे माहिती घेतली की तुमची अडचण काय, काय शेवटी आले की जी संस्था काम करते त्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांची अडचणी काय त्या समजून घेतल्या. त्यानंतर युगल आणि वेग सारख्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाटक यांच्याशी चर्चा केली आणि यातनं मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे. आज
आपल्या या मंचने चार पाच महत्त्वाचे विषय या ठिकाणी ठेवलेले आहेत. मी त्या विषयावर बोलणार आहे आणि त्या संदर्भामध्ये एक एक विषय घेऊ. पहिला विषय आपला आपण कधी महानगरपालिकेतून पीएफएलसाठी भरीव आर्थिक तरतूद झाली पाहिजे. सुरुवातीला तू सांगितलं की सेल टॅक्सच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने काहीतरी केलं पाहिजे. त्या विषयाची मला आता जस्ट ही सूचना आपण केलेली आहे. निश्चितपणे मी या विषयाचा अभ्यास करतो, राज्य शासनाशी बोलतो. सेल टॅक्स हा अर्थ खात्याच्या संदर्भामध्ये येतो आणि उपमुख्यमंत्री आपले पालकमंत्री त्याचे मंत्री आहे त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जर यामध्ये जर काही करता आलं तर निश्चितपणे मी करायचा प्रयत्न करेन. परंतु त्याची माहिती घेतल्याशिवाय मी आज या व्यासपीठावर काही बोलणार नाही. दुसरी गोष्ट अशी की त्यासाठी दोन तीन गोष्टी आहेत की आता महापालिकेने तरतूद करणं हे आवश्यक आहे. दरवर्षी बजेटमध्ये 5% रक्कम ही पुणे महानगरपालिका आणि 5% रक्कम ही पीएमसी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केली पाहिजे. यासाठी निश्चितपणे जो जीआर कार्यालय आहे तो जीआर कार्याच्या बाबतीत निश्चित आलेला राहील आणि शासनाकडून त्याचे आदेश या महानगरपालिकेला येईल आणि पुढच्या बजेटमध्ये ही 5% रक्कम आणण्यासाठी आपण निश्चितपणे यशस्वी होऊ असं मला या ठिकाणी खात्री आहे. पण त्याचबरोबर नुसतं शासनावर न अवलंबून राहता मी दुसरा एक प्रयत्न माझ्या डोक्यामध्ये आहे की पीएमपीएलच्या ज्या मिळकती आहेत जे नवीन डेपो आपण करणार आहे जे नवीन 10 असतील 15 असतील परंतु आज जर आपण पाहिलं की आज आपल्याला 5 डेपोची आवश्यकता आहे पहिल्या प्रमाणावर. ते 5 डेपो जर आपण पाहिले तर ते 5 डेपो करत असताना मी गेल्या 3 महिन्यामध्ये प्रयत्न केला की महानगरपालिकेने एक पीएमपीएलने ठराव पास केला नंतर महानगरपालिकेने ज्यांना ठराव पास केला की पीएमपीएलच्या ज्या इमारती असतील ज्या काही मालमत्ता असतील त्यांना 2.5 डेपोचा द्यायचा निर्णय झाला. हरकती मागवल्या. मी परवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्य शासनाला विचारलं सुद्धा होतं परंतु त्या हरकती मागवल्या. पण त्या हरकतीच्या मध्ये 3 लोकांनी त्या हरकतीला विरोध केलेला होता. पण त्या 3 लोकांना जेव्हा बोलवलं साक्षीसाठी किंवा त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी ती तिन्ही लोक आलीच नाही. म्हणजे तो एक मार्ग आता काही अडचण राहिलेली नाही आहे आणि लवकरच शहर सुधारणा समितीकडे कडे 2.5 डेपोचा विषय 1 महिनाभरामध्ये जाईल. शहर सुधारणा म्हणणं नाही परत तो आता हे झालं ना हरकती मागवले ना हरकती मागवल्यानंतर परत जाईल तर तो जाईल आणि तो गेल्यानंतर राज्य शासनाने सांगितलंय की आम्ही महापालिकेला पीएमपीएला 2.5 डेपोचा देऊ. 2.5 डेपोचा मिळाल्या जे नवीन डेपोच्या जागा मिळाल्या त्या जर आपण विकसित केल्या तर निश्चितपणे 1 वर्षाच्या आत एक मोठी उभारणी आपल्याला स्वतःच्या पायावर सुद्धा उभी करता येईल. त्यासाठी माझा प्रामुख्याने तो प्रयत्न आहे. हे कुणाकडे आपल्याला हात पसरायची गरज नाही. आपण सुद्धा आपल्या पायावर उभा राहू शकतो. ते करीत असताना काही मोठे मोठे उद्योगपती आहेत काही मोठे मोठे कंपन्या पुण्यामध्ये आता आयपीचं हे झालेलं आहे तर त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांची आपल्याला मदत कशी करून घेता येईल. उद्या फक्त एक डेपो आपण केला त्या डेपोला नंतर उद्या 150 कोटी रुपये खर्च येत असेल तर आपण एखाद्या मोठ्या उद्योग समूहाला सांगू ना की 150 कोटी रुपये तुम्ही द्या बांधकामाला जी बिल्डिंग मिळेल तर तुमचं नाव देऊ आणि जो संपूर्ण पैसा येईल या आधी बांधकाम होईल उद्या ते भारत जरी पीएमपीएल मिळायला सुरुवात झाली ती मोठी रक्कम आपल्याला उभी करता येईल. हा सुद्धा एक पर्याय निश्चितपणे पीएमपीएल सक्षम करण्यासाठी आपल्याला होईल. परंतु आपण ज्यावेळेला प्रशासन म्हणतो आर्टिकल साहेब आपण आता आलात नवीन त्या ठिकाणी परंतु आपल्या प्रशासनामधल्या सुद्धा अतिशय मोठ्या चुका आहेत. मी ज्याला माहिती घेतली त्याला आपले जे व्यापारी संकुल आहे त्या व्यापारी संकुलामध्ये 7,24,94,545 रुपये ही थकबाकी आहे शासकीय आणि निमशासकीय आणि काही खाजगी लोकांकडे. तुम्ही कलेक्टर आरडीसी कडे हे प्रकरण पाठवली हे प्रकरण पाठवून किती वर्ष झाली त्याचा तुम्ही जरा अभ्यास करा. ज्यावेळेला माझ्याकडे ही आकडे आली मी निवासी जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे बैठक घेतली त्यांना मी सांगितलं की 7 दिवसांमध्ये मला या प्रकरणाचा लेखी रिपोर्ट पाहिजे. त्यानंतर आमचं विधिमंडळाचं अधिवेशन होतं त्यांचा रिपोर्ट आला
रिपोर्ट आला मी परवा परत त्यांच्याकडे गेलो ते म्हणजे अहो साहेब तुम्ही माझ्या मागं असं काय लागलं मला असं काय लागलं आहे मला एक मिशन पूर्ण करायचं आहे आणि मी त्यांच्याकडे ज्याला माहिती घेतली असते करताय त्याच्यामध्ये 2011 साली कलेक्टरनी तुम्हाला आदेश दिलेले आहेत फायनल ऑर्डर दिलेली आहे 2011 साली अनेक प्रकरणांमध्ये त्याची यादी माहिती लागत आहे परंतु ती वसुली जी पीएमपीएल करायला पाहिजे होती ती पीएमपीएल त्यांना अजून झालेली नाही ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे अशा पद्धतीच्या अनेक रकमा आपल्याकडे आहेत पीएमसी कडे 1,20,00,000 थकबाकी आहे घर खात्याकडे 8,53,00,000 थकबाकी आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा मी घर खात्याचे जे सचिव आहेत अमिताभ राजन त्यांच्याशी बोललो आणि गृहमंत्र्यांशी सुद्धा बोलले थोडे थोडे पैसे आपल्याला यायला सुरुवात होती म्हणजे अशा पद्धतीने जरी आपण हे थकबाकी जरी वसूल केले आणि जसं काल तुम्ही सांगितलं की 111,00,000 रुपये पुणे महानगरपालिकेकडे ते 111,00,000 रुपये वसूल करायचे मला आपण लागू त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू आणि ज्या पद्धतीने पीएमपीएल आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तो एक सुद्धा मार्ग आहे दुसरा आपला या ठिकाणी विषय होता की पूर्ण वेळ सक्षम अध्यक्ष आणि तीन संचालक ते महानगर शासनाच्या लेवल आहे लवकरात लवकर आपण ते करून घेऊ परंतु प्रशासनाला साहेब या ठिकाणी माझा कुठल्याही अधिकाऱ्यांना विरोध नाही जोशी साहेब हे अतिशय सज्जन माणूस आहेत आणि माझे आडनाव बंधू आहेत त्यांच्या विरोधात जायला मला काही कारण नाहीये परंतु ज्या पद्धतीने पीएमपीएल साहेब व्हायला पाहिजे तुम्ही मला सांगा एक एक तिथलं उदाहरण पाहिजे आपण आता थोडक्यात घेणार काही वेळ नाहीये परंतु या ठिकाणी एक चांगला तरुण अधिकारी जो पूर्ण जीव ओतून तुमच्या सगळ्या सहकारी त्यांना तिथे आता मिळालेले आहेत पण ही पीएमपीएल जर खऱ्या अर्थाने बाहेर काढायची असेल तर त्याची आपल्याला गरज आहे आणि 1 महिन्याच्या आत ती मी पूर्ण करणार आहे आणि तुम्हाला एक चांगला तरुण अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करून द्यायची जबाबदारी मी घेतलेली आहे ती मी पूर्ण करणार आहे त्यानंतर विषय नंबर 3 आहे की बस तिकिटामध्ये वाढ न करता बस प्रवास करतो आता या ठिकाणी परवा स्टँडिंग कमिटीने अभिप्राय पाठवला आयुक्तांकडे आणि यावरती चर्चा झाली मी त्या जास्त बोलत नाही परंतु आता जी गोष्ट आमच्या सभासदांना सुचली परवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी एक पीएमपीएलची लक्षवेधी मांडली होती आणि त्या लक्षवेधीवर ज्यावेळेला चर्चा झाली सभागृहामध्ये त्या सभागृहामध्ये मी ही मागणी केली होती की पीएमपीएलला जी काही आर्थिक तूट आहे ती तूट भरण्यासाठी जर काही मदत करायची असेल तर आमचे जे डिझल आहे आमचे जे स्पेअर पार्ट आहेत त्यांना जगातील मधनं वगळावं त्यावेळेला मी शासनाकडून उत्तर घेतलंय त्याला शासनाने सांगितलंय जर पुणे महानगरपालिका ही कायदेशीर बॉडी आहे त्यांनी जर ठराव जनता बॉडीला करून आमच्याकडे पाठवला शासनाकडनं मान्यता द्यायची जबाबदारी ही या ठिकाणी निर्वाचन आश्वासन घेतलेलं आहे तर ही जबाबदारी आपण महानगरपालिकेने करावी शासनाकडनं आपल्याला मान्यता द्यायची जबाबदारी त्या ठिकाणी माझी राहील आणि याच्यामध्ये सुद्धा जर म्हणजे आपल्याला ही दरवाढ न करता आपल्याला चांगली सेवा द्यायच्यासाठी सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करू विषय क्रमांक 4 आहे की 10 नवीन डेपो आपल्याला करायचे 10 नवीन डेपो करत असताना प्रामुख्याने पाहिलं तर आजच्या घडीला पीएमपीएलला 5 डेपोची आवश्यकता आहे पहिला आहे तो वाघोली वाघोली म्हणजे नगर रोडला आज एवढं मोठ्या प्रमाणात नगर रोडचं लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे परंतु त्या ठिकाणी आमचा डेपो नाही माझ्या माहितीप्रमाणे हा स्वारगेट डेपो म्हणून रात्री बसेस तिथे येतात आणि सकाळी तिथून बसेस जातात वाघोलीला तिथं त्या फेऱ्या सुरू होतात जाण्या येणाऱ्या अपडाऊनच्या जरी फेऱ्या बसल्या आपण जर वाघोलीला डेपो झाला तर तिथं जाण्या येण्यामध्ये जी डिझेलची आमची बचत होणार आहे ती सुद्धा किती मोठ्या प्रमाणात आम्ही ती बचत करू शकतो आणि त्यासाठी वाघोलीला जागा मिळावी यासाठी केसनंद ग्रामपंचायतीने जो ठराव 2007 केला होता 2008 तो जिल्हा परिषदकडे गेलेला होता मी परवा हा सुद्धा विषय घेतला होता शासनाकडे त्या संदर्भात मी महापालिकेच्या आयुक्तांना भेटलो पुणे जिल्हा परिषदेचे जे सीओ आहेत कवडे साहेब त्यांच्याशी मी चर्चा केली परवा अधिवेशनाला जाण्यापूर्वी कलेक्टर विकास देशमुखांशी बोललो होतो काल पुन्हा त्यांच्याकडे मी गेलो होतो आणि त्यांनी सुद्धा ताबडतोब जिल्हा अधिकाऱ्यांची मान्यता होऊन हे प्रकरण शासनाकडे जाईल त्यांनी सांगितले की आम्ही हे करतोय परंतु नुसत्या केसरन ग्रामपंचायतीच्या याच्यावर आम्ही आता थांबलेलो नाही
तर त्या ठिकाणी अमेनिटी स्पेस मध्ये एक जागा आपल्याला चंदन नगर जवळ महानगरपालिकेच्या ताब्यात आलेली आहे. आयुक्तांशी मी बोललो आहे, ती एक जागा आपण सुद्धा पर्याय म्हणून सायमल्टेनियसली तो सुद्धा आपण प्रयत्न करतोय. आणि तिसरा प्रयत्न मी आता असा केलाय की या संपूर्ण डेपोसाठी टाउन प्लॅनिंगचे जे डेप्युटी डायरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर माझ्या 3 मीटिंगा झाल्या गेल्या 3 महिन्यामध्ये. आम्ही बसून 3 महिन्यामध्ये अनेक जागा काढल्या, 16 जागा काढल्या. त्या 16 जागांमधून आता आम्ही काही शॉर्टलिस्ट केलेली आहे आणि पीएमपीएलचे अधिकारी आणि आपण एकत्र दौरा करतोय. त्या जागांचं जे आपल्याला चांगल्या जागा जिथे उत्कृष्ट आहेत त्या जागा आम्ही तुम्हाला देण्यासाठी मी जिल्हा अधिकाऱ्यांशी बोललोय की टाउन ह्या जागा महानगरपालिकेच्या हद्दीत नाहीये. पुणे महानगरपालिकेची हद्द ज्या ठिकाणी संपते त्या हद्दीच्या 10 ते 15 किलोमीटरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ह्या जागा उपलब्ध आहेत. आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मला मान्यता दिली आहे, त्यांच्या लेवलला बैठका घेऊ, शासनाकडे ते पाठवू. म्हणजे एकाच वेळेला एकाच ठिकाणी न थांबता 3 ठिकाणी आपण अल्टरनेटिव्ह प्रयत्न करून बाबुलीला म्हणजे या परिसरामध्ये जागा आम्ही तुम्हाला लवकरात लवकर डेपोसाठी देऊ. डिझेलची बचत होईल, गाड्यांची देखभाल होईल आणि आपल्याला एक चांगला डेपो त्या ठिकाणी उभं करता येईल. दुसरी जागा आहे ती आपल्या पुणे मुंबई जुना रस्ता मुळा रोड, जी 10 एकर जागा पीएमपीएल साठी आरक्षित आहे. आपण ठराव केला, जनबॉडीने जो ठराव पास झाला आणि त्याला टीडीआर द्यायचा आपण निर्णय घेतलेला आहे. आता त्या संदर्भामध्ये अनेक दिवस मी ज्याला चर्चा केली त्यावेळेला ही जी संपूर्ण प्रोसिजर ही आता पूर्ण झालेली आहे. भूमी प्रापण विभागाकडून जागेची मोजणी पूर्ण होऊन नकाशी विकास योजना खात्याच्या मान्यतेसाठी आता पाठवलेले आहे 2-3 दिवसापूर्वी. आणि सदरच्या जागा मालकाला सुद्धा सांगितलेलं आहे की तू आता प्रपोजल सबमिट कर आणि लवकरात लवकर 10 एकर मोक्याची जागा ही दुसरी जागा तुमच्या पीएमपीएलच्या डेपोसाठी उपलब्ध करून देण्याचं काम मी केलेलं आहे. ते लवकरात लवकर आपल्याला मी पूर्ण करून देतोय. तिसरी जागा जी आहे ती हिंजवडीला आहे. हिंजवडीला जे राजीव गांधी आयटी पार्क आहे त्या आयटी पार्क मध्ये ही जागा रिझर्व केलेली आहे. पीएमपीला ताब्यात देण्यासाठी उद्योग खात्याने पत्र पाठवलं होतं आणि त्या जागेच्या मधली 1 कोटी आणि 10 लाख रुपये त्यांनी त्याची किंमत मागितली होती शासनाने. मी उद्योग मंत्री राणे साहेबांशी त्या संदर्भात बोललो आणि त्यांना सांगितलं की ह्या त्या भागामधील कामगारांच्यासाठी पीएमपीएलची व्यवस्था होणं आवश्यक आहे आणि तुमच्या पायाभूत सुविधा एमआयडीसीच्या या अंतर्गत हे पैसे आम्हाला माफ करा आणि विना मोबदला ही जागा पीएमपीएलला द्या. त्या संदर्भामध्ये सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये ते आलेले आहे. ही तिसरी जागा मी तुम्हाला राजीव गांधी आयटी पार्क मध्ये देतोय. ही सुद्धा लवकरात लवकर तुमच्या ताब्यात देण्याच्या संदर्भामध्ये मी प्रयत्न करतोय. चौथी जी जागा आपल्याला लागणार आहे ती सिंहगड रोडला. सिंहगड रोड आता इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, तिथे वाहतूक मोठी आहे पण आज तिथे आपल्याकडे देखो नाहीये. आज आपण पाहिले की नेहरू स्टेडियमच्या बाहेरच्या लाईनीच्या लाईनी लागतात. जर सिंहगड देखो झाला आपल्याला जागा मिळाली तर आपलं ते मोठं काम तिथे होणार आहे. परंतु त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे सुद्धा आज जागा नाहीये. आपल्या टाउन प्लॅनिंगकडे सुद्धा जागा नाही. म्हणून मी जे मगर नांदेडपट्टा सिटी जे आहे त्या नांदेडपट्टा सिटीचे जे उद्योजक आहेत सतीश मगर त्यांना मी जाऊन भेटतो. त्यांना मी एक लेखी पत्र दिलं एक महिन्यापूर्वी आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला महापालिकेच्या हद्दीत नसल्यामुळे आम्हाला टीडीए देता येत नाही, परंतु तुम्ही सुद्धा ज्याला एवढी मोठी टाउनशिप करता तर तुमची सुद्धा एक काही सामाजिक जबाबदारी आहे. परंतु आता आता आहे की बिल्डर म्हणले किती लोक कधी सामाजिक जबाबदारी ते म्हणजे आम्हाला याच्यानंतर काय फायदा होईल त्यासाठी आम्ही अभ्यास करतो आणि तुम्हाला 5 एकर जागा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी त्यांनी आश्वासन दिले. जर उद्या त्यांना जर काही द्यायची वेळ आली तर मुख्यमंत्र्यांच्याकडनं खास केस करू आणि महानगरपालिकेच्या हातीत जरी नसेल तरी त्यांना आपण तो टीडीआर देऊ. पण ती सुद्धा एक 5 एकर जागा नांदेड सिटी भागामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देऊ. म्हणजे ज्या जागेची आज पीएमपीला या परिसरामध्ये डेपोची आवश्यकता आहे त्या जागा तुम्हाला निश्चितपणे द्यायची जबाबदारी ही माझी राहील. आपलं इंदिरानगर बिबेवाडीला जे आधी महानगरपालिकेने स्टेडियमची जी राखीव जागा दिलेली होती त्याही आपण 3 एकर जागा देण्यासाठी सुद्धा महापालिका आयुक्तांना पत्र मी बोललेलो आहे. ते पत्र देण्यासाठी मी पीएमपीएलला सांगितलं होतं ते आपण दिलं की नाही तेवढं नवीन पत्र म्हणजे जुन्या जागेत आपण झाले पण नवीन जागेसाठी ते दिलं नसेल तर ते ताबडतोब आपण आयुक्तांकडे पाठवा. त्यासाठी सुद्धा आपण ती जागा आपल्याला देऊ. आणि त्याचबरोबर शूज रोड
सुरूत रोडला 3 एकर की जागा आपल्या पीएमपीएनच्या ताब्यात आलेली आहे. महापालिकेने ताब्यात दिली होती पीएमपीएनच्या पर्पज साठी, परंतु अप्रोच रोड नाही म्हणून आजपर्यंत ती आपल्या त्याला हे करता आले नाही. तर तो अप्रोच रोड कसा करून घ्यायचा येईल या संदर्भामध्ये लवकरात लवकर आपण ती बैठक घेऊ. जे जे अधिकारी असतील शासनाचे काही प्रॉब्लेम असतील ते करू. आणि ही 3 एकरची जागा साहेब आपल्याला अटकेल साहेब सुसोडची आपल्या ताब्यात येईल. त्यामुळं देवकोच्या बाबतीचा जो महत्वाचा प्रश्न आहे, आता सुरुवात केली तर 2-3 महिन्यात जागा येतील. 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपण इमारती उभा करू, त्यात आधी देवेचा घेऊ आणि मोठे करोडो रुपये आपण स्वतःच्या पायावर उभा राहण्यास याची आपल्याला मदत होईल. आणि ती त्याची जबाबदारी ही माझी आहे हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. त्याचप्रमाणे आरक्षणला सुद्धा आपण त्या ठिकाणी भेटराई नगर आणि कुसुंगीच्या परिसरामध्ये अभिनेत्री स्पेस आलेली आहे ती सुद्धा जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर बावधन येथे 9,833 चौरस मीटर, बावधन खुर्द येथे 5,280 चौरस मीटर, धानोरी येथे 2,475 चौरस मीटर आणि हरसला हांडेवाडी येथे 856 चौरस मीटर, धायरी येथे 2,000 चौरस मीटर आणि नंदेगाव आंबेगावचा जो रस्ता आहे तिथे 1,000 चौरस मीटर, कोंडवा बुद्रुक येथे 2,100 चौरस मीटर, बारेवाडी सर्वे नंबर 6 येथे 2,000 चौरस मीटर, बारेवाडी सर्वे नंबर 8 येथे 3,000 चौरस मीटर. या सर्व जागा पीएमपीच्या बस स्थानक आणि डेपोसाठी सुद्धा ऍडिशनल ज्या पुढच्या आपल्या ह्याच्यासाठी लागण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न सुरू केलेले आहेत, त्या सुद्धा आपल्या ताब्यात आपण देऊ. आणि ह्या सर्व जे महत्वाचे विषय होते आणि जो सर्वात शेवटचा जो विषय होता तो स्वयंसेवी संघटनेला दर 3 महिन्यांचा एक पर्यंत आपण बोलावं. आष्टीकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आता जोरात कामात लागलेले आहेत, ते निश्चितपणे आपल्याला बोलवतील. आपला प्रश्न होईल उज्ज्वल केसकरांनी मागाशी एक मुद्दा सांगितला आहे ठिकाणी की 20% लोक विना तिकीट प्रवास करतात. आष्टीकर साहेब आपल्या घरी ना ही गोष्ट अतिशय नामुष्कीची गोष्ट आहे. पीएमपीचं प्रशासन का कार्यक्षम व्हायला पाहिजे ते ह्यात आहे. 6 वर्षापूर्वी आपण कंडक्टरचे कॉल मागवले, आपल्याकडे माझ्या अंदाजाप्रमाणे प्रशासन 6,000 काहीतरी तर 10,000 लोकांनी त्यावेळेला अर्ज केले होते. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या एका डिपार्टमेंटकडे आपण ते छाननीचं काम दिलं 33,000 ना. म्हणजे एवढं आलं आपल्याला 300 बसेस आपल्या कंडक्टर डेपो मध्ये येतात हे आपल्याला घोषण नाही या गोष्टी. आमच्या आता ते म्हणजे सांगितले पण आता जी गोष्ट एकेक लोक व्हायला पाहिजे होती. आता मी सुद्धा ते माझा रोज आहे तुमच्या हे आपण सेवट भरती करू 2-3 महिन्यामध्ये आणि निश्चितपणे कंडक्टर उज्ज्वल काय होत चेकर आज आपल्याकडे कमी आहे. का कमी आहे? आपल्याकडे कर्मचारीच नाहीये, कर्मचारीच नाही. ज्यावेळेला आपण कंडक्टरची भरती करू त्यातले जे सिनियर कंडक्टर असतील त्यांना चेकरचं प्रमोशन मिळेल आणि बसेस आपण जास्त रस्त्यावर आणू. आता 500 बसेस पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका आपल्याला देणार आहे बजेट मध्ये तशी करतो त्यांना ते टीम त्या बसेस त्यांना द्यायला लागेल. मी सांगतो कारण निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलेलं होतं आणि माझा विश्वास आहे पालकमंत्र्यांच्यावर की त्यांनी एकदा दिलेलं आश्वासन ते पूर्ण करतील आणि जर नाही केलं तर त्यांच्यावर दबाव आणून ते पूर्ण करण्याचं काम. म्हणजे त्या 500 बसेस सुद्धा आपण निश्चितपणे आपल्या पीएमपीएनच्या ताब्यामध्ये आणण्याचं काम निश्चितपणे करू आणि जर बसेस आल्या सर्व आलं तर आपलं हे कार्य सुरू होईल हा आपला प्रयत्न आहे. याला तुमच्या लोकांची सर्वांचं सहकार्याची आवश्यकता आहे. परंतु आपण सुद्धा अतिशय ज्या पद्धतीने एक समाजाचं बांधिलकी म्हणून काम करताय, आम्ही तर राजकीय लोक आहोत आमचं तर हे कामच आहे, परंतु तुम्ही न बिन अपेक्षेने हे काम करता. तुम्ही एवढी सर्व विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी इकडे एवढा आपला वेळ देतात तर या गोष्टीचं भान आमच्या सर्वांच्यावर आपला अंकुश आमच्यावर आहे आणि निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगतो की मिशन पीएमपीएल हे पूर्ण करू आणि पुण्यातील सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था ही सक्षम केल्याशिवाय मी राहणार नाही. हे आपल्याला एक ग्वाही देतो आणि माझी 2 शब्द संपवतो.